नागपुरातल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रेटी माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना सज्जड इशारा, भ्रष्टाचार करणाऱ्यांना थेट जेलमध्ये पाठवू. सर्वोच्च न्यायालयाने जीएन साईबाबा यांच्या संदर्भातील नागपूर खंडपीठाच्या आदेशाला दिली स्थगिती. नागपूर खंडपीठाने केली होती निर्दोष मुक्तता. हरी नरके यांचं दिवंगत अब्दुल कलामांबाबत वादग्रस्त वक्तव्य, कलामांचं योगदान काय असा विचारला प्रश्न. शिंदे पक्षाच्या ढाल तलवार निशाणीवर नांदेडमधील सचखंड शीख गुरुद्वारानं घेतला आक्षेप. ढाल तलवार ही धार्मिक निशाणी असल्याचा दावा. कोल्हापूर ते सांगली रोडवर हातकणंगले नजीक प्रचंड मोठी वाहतूक कोंडी. आमदार शहाजी बापूही अडकले वाहतूक कोंडीत. 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा. अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ. उत्पादन खर्चात वाढ झाल्यानं किमती वाढवत असल्याचं स्पष्टीकरण. काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळं मोठा कट उधळला. बांदीपोरा इथं आयईडी स्फोटकं सुरक्षा यंत्रणांनी केली निकामी. पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांतातील सार्वजनिक रुग्णालयाच्या छतावर सापडले 200 अज्ञात मृतदेह. सरकारने दिले चौकशीचे आदेश. नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या 2 च्या बुलेटिनमध्ये